शिंदे आणि फडणवीस यांची जमलेली आहे जोडी, अडीच वर्ष चालणार आहे सत्तेची गाडी। रामदास आठवले यांनी केली शिंदे फडणवीस सरकारवर ती टीका। यापूर्वी महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही असं आम्ही म्हणत होतो, आता हे विरोधक आमचे राज्य सरकार चालणार नाहीत असं म्हणत आहेत। पण आमचं राज्य सरकार फक्त अडीच वर्ष नाही तर पुढील 10 वर्ष टिकणार आहे असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे। सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे डॉक्टर शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आठवले हे बोलत होते। या संमेलनाचं उद्घाटन माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। जोपर्यंत नरेंद्र मोदी खंबीरपणे आहे तोपर्यंत आम्हाला कोणतीही चिंता नाही असं सांगून आठवडे पुढे म्हणाले, शिंदे आणि फडणवीस यांची जमलेली आहे जोडी, अडीच वर्ष चालणार आहे सत्तेची गाडी अशी कविता सुद्धा आठवले यांनी सादर केली। साहित्यिक आणि कादंबरीकार डॉक्टर शंकरराव खरात यांच्या स्मारकासाठी 40 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल अशी माहिती ही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे। आता सरकार आलेलं आहे, गंगा वेगळ्या सरकार चालणार नाही, आम्ही हे जो विकास महाविकास आघाडी सरकार चालणार नाही, आता महाविकास आघाडी वाले म्हणतात की आमचं सरकार चालणार नाही, आमचं सरकार अडीच वर्ष चालणार आहे, अडीच वर्षानंतर 5 वर्ष चालणार आहे, 5 वर्षानंतर पुन्हा 5 वर्ष चालणार आहे। जो बोले नरेंद्र मोदीजी गंभीर व्यक्ती आहे तो बोलले की आम्हाला चिंता दिला नाही आणि राजीनामा विचारले की आपण राष्ट्रवादी मला माहीत नव्हतं, राजीव राणा म्हणाले की तिथं बीजेपीमध्ये आलेलो आहे, म्हणजे काका बीजेपीमध्ये आहे, रेल्वे बीजेपीमध्ये आहे, मी बीजेपी सोबत आहे, त्यामुळे ठीक आहे एवढा विषय असता, परंतु या ठिकाणी संत गावांच्या हमारे जातात राज्याला एक एकर गावात दिली घ्यायचा तुम्ही आभार व्यक्त करतो आणि एकनाथ शिंदे माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस अनेक लोकांना वाटत होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांना असा केलेला आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला बनवलेला आहे, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री बनवूया, देवेंद्र फडणवीसजी मंत्रिमंडळात राहणार नव्हते पण वरून आम्ही त्याला शिवसेने सांगितलं की तुम्ही मंत्रिमंडळात असलं पाहिजे आणि त्यामुळे बीजेपी सीएमची सुद्धा त्यांनी घेतलेली आहे, त्यामुळे आता माननीय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांची बनलेली आहे जोडी आणि अडीच वर्ष चालणार आहे या दोघांची गाडी, त्यामुळे या ठिकाणी अडचण अजिबात नाही आहे आणि शिंदेराव महाराजांच्या स्मारकासाठी 30-40 कोटी रुपये आहे, आपल्याला आता तो असा तयार करता एवढे 35 कोटी 20 कोटी 40 कोटी एवढे लागतील, एवढे पैसे आम्ही महाराष्ट्र सरकारच्या महाराजांसाठी बोलणार आहोत आणि हे फार उचित आता झालं पाहिजे। 48 तारखा या अत्यंत म्हणजे परिसर आहे बांधवायचे आहे, या भागामध्ये इरिगेशन वाढलं पाहिजे, एकूण जे पाणी आहे ते पूर्णपणे सगळ्या गावाला मिळालं पाहिजे, जे विजेचं बिलिंग जे आहे ते माफ झालं पाहिजे अशा पद्धतीची। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।